आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी सरिता पवार, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चा तर होणारच. उल्हासनगरच्या अँब्रोसिया हॉटेल समोरील चॉकलेटच्या दुकानात मध्यरात्रीच्या सुमारास एका चोरट्याने दोन दुकानं फोडून लॅपटॉप, मोबाईल व रोख रक्कम चोरी केली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या काही तासातच मध्यवर्ती पोलिसांनी चोरट्याला अटक करून मुद्देमाल हस्तगत केलाय. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास अँब्रोसिया हॉटेल समोर असलेल्या गुरुकृपा टेंडर्स आणि विघ्नहर्ता एंटरप्राइज या दोन दुकानाच्या छतावरील पत्रा तोडून चोरी झाल्याची घटना घडली होती. या दोन लॅपटॉप, ओप्पो कंपनीचा मोबाईल, 23,000 रुपये रोख रक्कम चोरीला गेली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या काही तासातच आरोपी अंबादास उर्फ गोट्या बिहारी याला अटक केली. त्याने यापूर्वी या दुकानात वायरमन म्हणून काम केले होते. या गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडील सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे. मध्यवर्ती पोलिसांच्या अंतर्गत विठ्ठलवाडी परिसरामध्ये अँब्रोसिया हॉटेलच्या जवळ बिस्किट आणि चॉकलेटचे गोडाऊनचे दोन जवळजवळ दुकान होते. ते पत्रे काढून त्याचे आरोपी अबुदास उर्फ गोट्या बिहारी यादव यात प्रवेश केला आणि त्यांनी दोन लॅपटॉप, 22,000 रुपये आणि एक मोबाईल चोरीत केलेला आहे. माहिती मिळाल्यानंतर सकाळी आम्ही त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि आज त्याचं इशारा आम्ही घेत आहोत. आज न्यायालयात हजर केले असता 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश गायकर करत आहेत. आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.